हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुल देवताय, ओम श्री गुरु देवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावी, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे. प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे. कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 26 सप्टेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. मध्यरात्री 1:46 त्रयोदशी तिथीला सुरुवात होते. वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो, श्रवण नक्षत्र आहे. आजचे सकाळी 9:42 धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, सुकर्मा योग आहे. सकाळी 11:45 धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, भवकरण आहे. दुपारी 3:26 बालवकरणाला सुरुवात होईल. तर रात्री मध्यरात्री 1:52 कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे. सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 6:29 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:31 असणार आहे. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या नित्य देवपूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला संकल्पाचे पाणी घ्या, एक पै पाणी घ्या, थोडे अक्षत घ्या, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला आपल्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. ओम शिव शिव शंभो राज्ञा, प्रवर्त मानसद्य ब्रह्मण, द्वितीय परार्थे, श्वेतवराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बुद्वीपी, भरतवश, भरतखंडे, मेरो, दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रमाने, शालिवान शके 1945, प्रभादे षष्ठी सहस्राणामध्ये, शोभन नाम सहस्रे, दक्षिणायने, वर्षा ऋतू, भाद्रपद मासे, शुक्ल पक्षे, मंगळवार वासरे, श्रवण नक्षत्र, सुकर्मा योगे, बहुकर्मे, द्वादशी शुभदित, वीर गोत्रात उत्पन्न मिकडाप्पा, मोह पात दुरित क्षेत्रा श्री पार्वतीपती परमेश्वर उच्चारता इष्टलिंग पूजा करीशे एवं विधिवत पंचोच्चार नित्य देव पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 9:42 आहे. यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरच्या बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो, तेव्हाच आपला हा संकल्प पूर्ण होईल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम मित्रांनो, धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त का असे दिलेले आहेत. पहिला धार्मिक विधी जो आहे तो साखरपुडा दिनांक 26 मुहूर्त आहे. टोहळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 26, बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 26 आणि 27, जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 27, गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिनांक 27. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया मित्रांनो.
उपनयन करण्यासाठी माघ मासात मुहूर्त असतील मित्रांनो, आता विवाह करण्यासाठी कार्तिक मासात मुहूर्त असतील, वास्तू शांती करण्यासाठी कार्तिक मासात मुहूर्त असतील, भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासात मुहूर्त असतील। देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता, घरी करायची असेल किंवा मंदिरात करायची असेल तरी करू शकता। घरी करण्यासाठी थोडेसे नियम कडक आहेत, नियम पाहून घ्या मित्रांनो, त्यानंतरच आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करा मित्रांनो। पण पंडिताच्या माध्यमातून करायची आहे देवकाळामध्ये, हे लक्षात घ्या। यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक 27 मित्रांनो। वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो। मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील करुण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका। मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। दिन विशेष मित्रांनो भागवत एकादशी आहे, जे वैष्णव भक्त या एकादशीचे व्रताचे पालन करत असेल त्यांनी नियमात राहून पालन करायचे आहे मित्रांनो। या दिवशी तिखट आणि मीठ अजिबात खाऊ नका मित्रांनो, अन्यथा आपल्या एकादशी करण्याला अर्थ राहत नाही मित्रांनो। तुम्ही गोड रेसिपी करून खाऊ शकता, फळ किंवा त्यांचा रस घेऊ शकता, दूध वा दुधाचे पदार्थ बनवून खाऊ शकता मित्रांनो, जरा भूक आपल्या नियंत्रणात नसेल तर मित्रांनो। मित्रांनो, वामन जयंती देखील आहे, हे भगवान विष्णूचा हा 5वा अवतार आहे, वामन बटुक वामनाचा, राजा बलीला वश करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता मित्रांनो। कारण बली राजा हा दानव वंशातील राजा होता, पण परम भक्त होता भगवान विष्णूचा, त्यामुळे त्याला वश करणे एवढे सहजासहज देवतांना जमले नसते मित्रांनो, म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागला। आणि अशा दानी स्वभावाचा दानव की जो आपल्या हिंदू धर्मामध्ये सणवार केला तो सणाच्या हिशोबाने तो आपल्या हिंदू धर्मात आहे मित्रांनो, त्याच्या नावाने बलिप्रतिपदा हा महत्वाचा सण आपण दिवाळीच्या नंतर साजरा करत असतो मित्रांनो। तर या भगवंताच्या अवताराची आपण अवश्य पूजा करायची आहे मित्रांनो। या संबंधीची कथाही आपण ऐकू शकता, त्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे, तो आपण पाहू शकता ऐकू शकता मित्रांनो। अवतार कार्य, भगवंताचे अवतार कार्य जे आहे त्या संबंधित त्यात विवेचन आहे मित्रांनो, कथा नाही, याला आपण परिवर्तनीय एकादशी कथा म्हणू, ते तो शब्द योग्य राहणार नाही। तर ते भगवंताने जो अवतार घेतलाय त्या अवताराच्या पाठीमागची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली, त्याने कसा अवतार घेतला, कसे बलिराजाला वश मध्ये। मित्रांनो, 9:42 पर्यंत सकाळी गव्हाळी आहे, या 9:42 या वेळेपर्यंत आपल्याला काही शुभ कार्य किंवा प्रोडक्टिव्ह असे काही कार्य आपल्याला करायचे असेल तर अवश्य करू शकतो, त्यात आपला फायदा होईल। आजच्या दिवशी सतपात्रीतही दान करायला सांगितले, हे आपण करू शकता किंवा गोरगरिबांनाही आपण खायला देऊ शकता, गरज म्हणताना मोठे नाही, त्याचेही आपले पुण्य मिळणार नाही असे नाही मित्रांनो, त्याचेही पुण्य आपल्याला, कारण त्याची गंदगी नसते मित्रांनो, आणि ते सहजासहजी दान झालं पाहिजे, म्हणजे कोणाला दाखवून किंवा मोठा म्हणून किंवा थोडासा अहंकार मुक्तीने ही दान करायला नको, तरच त्याचे आपल्याला फळ प्राप्त होते। अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे नव्याने काही आपण होम यज्ञ कर्मकांड करू शकणार नाही,
जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकतो. राहू काळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपले महत्वाचे जे काम आहे ते शक्यतो टाळा, ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश संपादन करता येईल. मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि संबंधित पूजनीय देवता आपल्याला त्याचे फळ प्रदान करतो. मित्रांनो आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करीता आपण असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा मित्रांनो. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य लिहा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. शुभ कल्याण. हरिओम शिव महादेवा.